हॅलो ऑफिसर्स, मला खूप जणांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही राज्यसेवा मेन्स इंग्लिश क्वेश्चन पेपर घ्या. तर मी 2016 ते 2019 राज्यसेवा मुख्य परीक्षेचे इंग्लिश क्वेश्चन पेपर घेण्याचं ठरवलं आहे. तर आज आपण 2016 क्वेश्चन पेपर पाहूया. मित्रांनो, प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा. चला तर मग सुरू करूया. गिव सिनॉनिम ऑफ द फॉलोइंग वर्ड. काउंटरफिट. तर आता काउंटरफिट आपण हा शब्द भरपूरदा ऐकले. काउंटरफिटिंग ऑफ करन्सी, न्यूजपेपर जेव्हा वाचतो आपण तेव्हा आपण ऐकलं असेलच. काउंटरफिट म्हणजे फॉर्जिंग, म्हणजे नकल करणे, डुप्लिकेट बनवणे असं म्हणू शकता तुम्ही. करेजियस तर नाही आहेच, आपण इझिली इलिमिनेट करू शकतो. फाईन पण नाही आहे आणि काउंटर पार्टसुद्धा नाही आहे. चला तर मग आपण दुसरा क्वेश्चन पाहूया. अ क्वामा इज यूज टू. विच वन ऑफ द फॉलोइंग करेक्टली फिल्स द ब्लँक इन द सेंटेन्स अबोव. तर क्वामा जो असतो तो आपण कशासाठी यूज करतो? सेपरेट फ्रेजेस इन अपोजिशन. तर सेपरेट फ्रेजेस इन अपोजिशनसाठी आपण सेमी कोलन यूज करतो, त्यामुळे क्वामा यूज करत नाही. कोऑर्डिनेट क्लॉजेस. कोऑर्डिनेट क्लॉजेस म्हणजे जे कंजक्शन अँड ऑर यांनी जोडलेले असतात त्यांना आपण कोऑर्डिनेट क्लॉजेस म्हणतो. तर इथेसुद्धा आपण क्वामा यूज करत नाही. इंट्रोड्यूस अ लिस्ट. हां, आपण लिस्ट यूज करण्यासाठी आपण कॉमा यूज करतो. तर याचं उत्तर आहे इंट्रोड्यूस अ लिस्ट. नंतरचा क्वेश्चन आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स डज द सब्जेक्ट ॲग्री करेक्टली विथ द वर्ब. बेसिकली इथे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आपल्याला चेक करायचं आहे. तर पहिलं स्टेटमेंट आहे, ईच मॅन अँड ईच वुमन हॅज अ वोट. ईच मॅन अँड ईच वुमन हॅव अ वोट. द शीप वॉज रेक्ड अँड एव्हरी मॅन वुमन and child were drowned. The sheep was wrecked and every man, woman and child had drowned. तर आपल्याला हा क्वेश्चन येण्यासाठी आपल्याला माहीत पाहिजे की ईच, एव्हरी, एव्हरी वन, नो बडी, इदर, नायदर हे जे शब्द आहेत ना ते नेहमी नेहमीच सिंग्युलर वर्ब घेतात. तर मग आपण पाहूया, ईच मॅन अँड ईच वुमन हॅज अ वोट. तर ईच आहे इथे आणि इथे वर्ब आहे सिंग्युलर. तर मग हे बरोबर आहे. तर आपण दुसरं पाहूया, ईच मॅन अँड ईच वुमेन हॅव अ वोट. तर इथं प्ल्युरल वर्ब असल्यामुळे हे बरोबर नाही आहे. द शीप वॉज रेक्ड अँड एव्हरी मॅन, वुमेन अँड चाइल्ड वेअर ड्राउंड. तर यामध्ये एव्हरी आपण आत्ताच पाहिलं होतं की एव्हरी, ईच, नायदर, इधर जेव्हा शब्द असतील तेव्हा वर्ब जे आहे ते सिंग्युलर आहेत, त्यामुळं हे सुद्धा बरोबर नाही आहे. नेक्स्ट स्टेटमेंट पाहूया, द शीप वॉज रेक्ड अँड एव्हरी मॅन, विमेन अँड चाइल्ड हॅड ड्राउंड. तर इथे पहा, एव्हरी मॅन, विमेन अँड चाइल्ड हॅड ड्राउंड. तर हॅड आपल्याला माहिती आहे आपण प्ल्युरलमध्ये सुद्धा यूज करतो. इथे आपल्याला हॅड बीन ड्राउंड असं पाहिजे तरच हे स्टेटमेंटसुद्धा बरोबर होईल. तर आपलं आन्सर आहे फर्स्ट स्टेटमेंट. हां, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फिल इन द ब्लँक्स विथ ॲप्रोप्रिएट फॉर्म्स ऑफ वर्ब्स गिवन इन द ब्रॅकेट्स. तर आपल्याला इथे वर्ब फिल करायचे आहेत. तर इफ वी डॅश ॲट 8 वी डॅश प्लेंटी ऑफ टाईम. तर इथे आपण पाहू शकता ऑप्शनमध्ये वेगवेगळे वर्ब दिलेले आहेत. मीट, हॅव, विल मीट, हॅव, मीट, विल हॅव, विल मीट, विल हॅव. तर आपण इथे कसं डिसाईड करायचं? तर हे स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे, हे स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे कंडिशनल चॅप्टरमधनं. कंडिशनल्स जे असतात ना, तर तुम्ही मला कमेंट करा जर कंडिशनल चॅप्टर पूर्ण जर कवर करायचं असेल तर मी त्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवतो. त्यामध्ये कंडिशनल्समध्ये काय नाही, टाईप 0, 1, 2, 3 असे 4 टाईप्स असतात. टाईप 0 सायंटिफिक फॅक्ट्स, युनिव्हर्सल ट्रूथ. टाईप 1 प्रोबॅबल कंडिशन्स जे असतात, लाईकली, त्या कंडिशन असतात. टाईप 2 तुम्हाला इम्प्रोबेबल कंडिशन भेटतात आणि टाईप 3 इम्पॉसिबल कंडिशन असतात. तर इथे काय होईल, इफ वी मीट ॲट 8, समजा आपण पहिलं कन्सिडर केलं, इफ वी मीट ॲट 8 वी हॅव प्लेंटी ऑफ टाईम. तर दोन्हीकडे आपण प्रेझेंट यूज करत आहोत, तर हे बरोबर नाही आहे. इफ वी विल मीट ॲट 8 वी हॅव प्लेंटी ऑफ टाईम, कंडिशनलच्या रूलप्रमाणे हे बरोबर नाही आहे.
इफ वी मीट ॲट 8 वी विल हॅव प्लेंटी ऑफ टाईम. तर कंडिशनलच्या रूलप्रमाणे हे बरोबर आहे. तर कंडिशनल्स जर घ्यायचे असेल तर कमेंट करा प्लीज. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, द स्कूल वॉज इम्पॉर्टंट टू द कम्युनिटी, पिक आउट द करेक्ट मीनिंग ऑफ द वर्ड अंडरलाईन इन द गिवन कॉन्टेक्स्ट. तर इथे आपल्याला सांगितलं आहे की बाबा शाळा ही खूप महत्त्वाची आहे समाजासाठी, आणि विचारलेलं आहे पिक आउट द करेक्ट मीनिंग ऑफ द वर्ड अंडरलाईन्ड इन द गिवन कॉन्टेक्स्ट. तर इम्पॉर्टंटचा आपल्याला करेक्ट मीनिंग विचारलेला आहे. सिग्निफिकंट आहे, पण जर तुम्ही स्टेटमेंट जर रीड कराल तर सिग्निफिकंट हा बरोबर नाही आहे. मेन नाही, हा तर नाही आहेच. क्रिटिकल तर नाही आहेच. व्हॅल्युएबल हा आहे, कारण द स्कूल इज व्हॅल्युएबल टू द कम्युनिटी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ही वॉन्ट्स टू कल्टिवेट हिज माइंड, आयडेंटिफाय द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाईन इन द गिवन कॉन्टेक्स्ट. कल्टिवेट हिज माइंड, ग्रो. माइंड ग्रो होत असतो का? नाही. माइंड ब्रेन आपला जो असतो तो ग्रो होत नसतो. एनरिच, हां, आपण त्याला नॉलेज घेऊन एनरिच करू शकतो. एनरिच हे त्याचं उत्तर आहे. ग्रो नाही, फर्टिलाइज तर नाहीच, आणि कीप स्वीट तर हे कोणीसुद्धा एलिमिनेट करू शकतो. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स करेक्टली एक्सप्रेसेस द प्रोबॅबल लाईकली कंडिशन. तुम्हाला सांगितलं होतं मी अगोदरच्या क्वेश्चनमध्ये की कंडिशनल्समध्ये प्रोबॅबल लाईकली कंडिशनसुद्धा असते. इफ ही वर्क सॅटिस्फॅक्टरीली ही विल बी प्रमोटेड. तर हे टाईप झिरोमध्ये सायंटिफिक फॅक्ट्स आणि युनिव्हर्सल ट्रूथ असतात, आणि टाईप वनमध्ये तुम्हाला भेटतात प्रोबॅबल कंडिशन्स. तर इथे असतं त्याचा सिंटॅक्स जर तुम्ही बघितला तर सिम्पल प्रेझेंट, नंतर विल, कुड, माइट. तर इथे आहे इफ ही वर्क सॅटिस्फॅक्टरीली ही विल बी प्रमोटेड, तर मग हा सिंटॅक्समध्ये बसतो. तर दुसरं पाहूया, इफ ही हॅड वर्क सॅटिस्फॅक्टरीली. हॅड वर्क जेव्हासुद्धा आलं तेव्हा हे टाईप थ्रीमध्ये येतं. तर टाईप थ्रीमध्ये इम्पॉसिबल कंडिशन येतात, आणि त्यामुळं हे स्टेटमेंट रॉंग आहे. हॅड ही वर्क सॅटिस्फॅक्टरीली ही वूड हॅव बीन प्रमोटेड. सेम इथे जेव्हा हॅड येतं आणि थर्ड फॉर्म येतो वर्कचा तेव्हा इम्पॉसिबल कंडिशन, त्यामुळं हे प्रोबॅबलमध्ये येत नाही. इफ ही वर्क सॅटिस्फॅक्टरीली ही वूड बी प्रमोटेड हे टाईप टूमध्ये येतं आणि हे इम्प्रोबेबल कंडिशनमध्ये येतं, त्यामुळे हे सुद्धा बरोबर नाही आहे. आपलं उत्तर आहे फर्स्ट स्टेटमेंट. चूज वन वर्ड दॅट इज मोस्ट क्लोजली अपोजिट इन मीनिंग टू द कॅपिटलाइज्ड वर्ड. तर कॅपिटलाइज वर्ड ॲडमॉनिशन. तर ॲडमॉनिशन म्हणजे काय? तर धमकी देणे, थ्रेट. तर आपल्याला काय विचारलेलं इथं? अपोजिट. तर मग अपोजिट थ्रेट हा सिनॉनिम झाला. हा नाही. वॉर्निंग नाही. फिअर नाही. रिक्वेस्ट हां. तर मग त्याचं उत्तर आहे 4. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. तर करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचं आहे. शी हॅज बीन इल फॉर 2 डेज. जेव्हा प्रेझेंट परफेक्ट असतो तेव्हा फॉर, आणि इथे मग टाईम एक्सप्रेशन असतं. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. माय डॉटर हॅज रिटन अ लेटर टू मी लास्ट वीक. तर इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हासुद्धा प्रेझेंट परफेक्ट सेंटेन्समध्ये वापरलेला असेल तेव्हा आपण कोणतंही पास्ट टाईम एक्सप्रेशन वापरू शकत नाही. जे आपल्याला भूतकाळ सांगतो ते एक्सप्रेशन, आता लास्ट वीक म्हणजे काय? मागचा आठवडा आपल्याला भूतकाळ सांगत आहे. तर आपण हे प्रेझेंट परफेक्टसोबत वापरू शकत नाही, त्यामुळं हे चुकीचं आहे. शी हॅज बीन इल फॉर 2 डेज हे बरोबर आहे, त्यामुळं उत्तर आहे ओनली ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द डॅशबोर्ड डज नॉट अलो द फिल्म प्रोड्युसर्स टू हॅव एनी ऑब्सीन सीन्स इन देअर फिल्म्स. विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स करेक्टली फिल्स द ब्लँक इन द सेंटेन्स अबोव. तर आपल्याला सांगायचं आहे की बाबा इथे काय फील करू शकतो आपण. सेन्सर म्हणजे सेन्सर विचारलेला आहे, त्याची स्पेलिंग आपल्याला माहीत पाहिजे. सेन्सर बोर्ड जो असतो त्याची स्पेलिंग इथे आपल्याला करेक्ट माहीत असणं आवश्यक आहे. तर सेन्सर बोर्डची स्पेलिंग आहे SOR. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड ॲज इट ऑकर्स इन द सेंटेन्स. आय एम व्हेरी इंटरेस्टेड इन रीडिंग थ्रिलर्स. तर आपल्याला रीडिंग काय आहे हे माहीत पाहिजे.
तर खूप जण हे वर्बला कन्फ्यूज होऊ शकतात, पण आपल्याला माहीत पाहिजे की रीडिंग ही एक ॲक्टिव्हिटी आहे आणि ती नाऊनमध्ये येते. तर रीडिंग हे नाऊन आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द बॉय हू स्टोल द वॉच वॉज कॉट. द अंडरलाईन क्लॉज इन द अबोव सेंटेन्स इज. आता इथे क्लॉजेस विचारलेले आहेत. क्लॉजेस तुम्हाला क्लॉजेस, कंडिशनल्स, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, मूड्स हे क्वेश्चन्स तुम्हाला भेटतीलच भेटतील. राज्यसेवा मेन्समध्ये म्हणा, फॉरेस्टच्या प्रिलिमिनरी एक्झाममध्ये म्हणा, आणि एस टी आय असिस्टंटच्या मेन्समध्ये हे तुम्हाला क्वेश्चन मिळतीलच. त्यामुळे यावर जर सेपरेट व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असतील तर प्लीज सबस्क्राईब, कमेंट आणि लाईक करा. तर इथे बघा, द बॉय हू स्टोल द वॉच वॉज कॉट. तर अंडरलाईन इथे क्लॉज सुरू होत आहे हूपासनं. तर हे काय आहे, नाऊन आहे. तर हू म्हणजे कोणाबद्दल आपल्याला सांगत आहे, तर बॉयबद्दल. जेव्हासुद्धा आपण क्लॉजेसने काही नाऊनबद्दल सांगत असतो तेव्हा तो नाऊन क्लॉज कधीच नसतो. तो कोणता क्लॉज असतो मग, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. तर इथे आपलं उत्तर आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज, बी ओनली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कंबाईन द टू सेंटेन्सेस टू फॉर्म अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता हा क्वेश्चन आयोगाने रद्द केलेला आहे, त्यामुळं आपण काही घेणार नाही तर. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज करेक्ट. दे हॅव बीन मॅरिड फॉर 5 इयर्स. दे हॅव बीन मॅरिंग फॉर 5 इयर्स. दे हॅव बीन मॅरिड सिन्स 5 इयर्स. दे आर मॅरिड फॉर 5 इयर्स. तर आपण बघितलं होतं की प्रेझेंट परफेक्ट जर असेल तर फॉर पिरियड ऑफ टाईम शो करतो, तर ते बरोबर आहेत, त्यामुळे स्टेटमेंट बरोबर आहे. हे का रॉंग आहे ते पाहूया. दे हॅव बीन मॅरिंग फॉर 5 इयर्स. जसा तुम्ही शब्दशः अर्थ जर घेतला, ते 5 वर्ष झालं लग्न करत आहेत, म्हणजे ते 5 वर्षापासून लग्न करत आहेत. आपल्याला असं म्हणायचं आहे का ते 5 वर्षांपासून लग्न करत आहेत, 5 वर्षांपासून त्यांचं लग्न झालेलं आहे असं म्हणायचं आहे आपल्याला, त्यामुळं हे बरोबर नाही. दे हॅव बीन मॅरिड सिन्स 5 इयर्स. आता तुम्हाला इथे आणि इथेच कन्फ्युजन होऊ शकतं. तरी ते सिन्स जेव्हासुद्धा आपण वापरतो ना, तेव्हा लक्षात ठेवा की सिन्स जेव्हासुद्धा वापरतो आपण तेव्हा एक स्पेसिफिक टाईम वापरतो आपण. स्पेसिफिक टाईम म्हणजे काय, जर आपल्याला हे स्टेटमेंट जर बरोबर करायचं आहे तर आपल्याला इथे डायरेक्ट इयर द्यावं लागेल. दे हॅव बीन मॅरिड सिन्स 2014. तुम्ही जेव्हा असं म्हणता तेव्हा मग हे स्टेटमेंट बरोबर होऊन जातं. सिन्स म्हणलं की आपल्याला डेफिनेट टाईम, आणि फॉर म्हणलं तर पिरियड ऑफ टाईम. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिलेक्ट फ्रॉम द अल्टरनेटिव्ह द वर्ड दॅट कन्वेज द सेम मिनिंग ॲज द वर्ड गिवन इन कॅपिटल व्हेनाइल. तर याचा अर्थ आहे पॅडॉनेबल, म्हणजे माफ करता येण्याजोगा. तर कंटॅजियस, कंटॅजियस म्हणजे पसरणार, आपण म्हणतो कंटॅजियस डिसीज. फिल्दी, फिल्दी म्हणजे घाणेरडा, घाणेरडा आणि पसरणारा. व्हेनाइल म्हणजे काय आपण बघितलं, पॅडॉनेबल, माफ करता येण्याजोगा. वर्दलेस, वर्दलेसचा पण यात काही संबंध नाही. मग एक्सक्युजेबल मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग व्हेनाइलचा आपण म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कंबाईन द टू सेंटेन्सेस टू फॉर्म अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. अ फॉक्स वन्स मेट अ लायन. द फॉक्स हॅड नेवर सीन अ लायन बिफोर. तर पहिलं स्टेटमेंट आहे, द फॉक्स हू हॅड नेवर सीन लायन बिफोर मेट हिम. आता आपण इथे चेक करूया, हू हॅड नेवर सीन. हॅड सीन इथे बरोबर सेंटेन्स यूज केलेला आहे, म्हणजे पास्ट परफेक्ट इथे बरोबर यूज केलेला आहे, आणि मेट हिम हे सुद्धा पास्टमध्ये असल्यामुळं स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं बघूया, अ फॉक्स हू हॅव नेवर सॉ अ लायन मेट हिम. जेव्हा हॅव इथे वापरलं, सॉ नाही वापरू शकत, थर्ड फॉर्म वापरावं लागणार, सेकंड फॉर्म वर्बचं नाही वापरता येणार, म्हणून हे चुकीचं आहे. अ फॉक्स हू हॅज नॉट सी अ लायन मीट हिम. सेम इथे फर्स्ट फॉर्म वापरला आहे सी, म्हणून हे चुकीचं आहे. अ फॉक्स हू डीड नॉट सॉ अ लायन मीट हिम. इथे तर मीटच एकदम चुकीचं दिलं, पण ही प्रिंट मिस्टेक आहे. इथे हे रॉंग यामुळे आहे की ते डीड आहे, आणि डीड जेव्हासुद्धा आपण स्टेटमेंट वापरतो तेव्हा
सेकंड फॉर्म नाही फर्स्ट फॉर्म असतो, तर इथे सी सी वापरायला पाहिजे होतं, नाही की सॉ. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फिल इन द ब्लँक स्पेसेस विथ द बेस्ट अमॉंग द गिवन ऑप्शन्स. इफ आय डॅश राहुल, आय डॅश अ न्यू बॅटरी. कंडिशनल्स बघा, कंडिशनल्स खूप आणि खूपच महत्त्वाचे आहेत. तुम्ही तर इथे आपल्याला बघायचं आहे काय फिट होतं कंडिशन्समध्ये. इफ आय एम राहुल, आय विल बाय अ न्यू बॅटरी, हे होऊ शकत नाही कारण प्रेझेंट आणि नंतर तुम्ही फ्युचर देत आहात. कारण इथे तू इथे असं बोलायचं आहे की मी राहुल असतो तर, आय एम राहुल म्हणजे मी राहुल आहे, म्हणून हे चुकीचं आहे. इफ आय वॉज राहुल, आय वुड हॅव बॉट अ न्यू बॅटरी. तर इथे कंडिशनलच्या रूलमध्ये हे बसत नाही, म्हणून हे रॉंग आहे. इफ आय वॉज राहुल, आय वुड बाय न्यू बॅटरी. तर हे आपल्याला बरोबर वाटू शकतं, पण कंडिशनलच्या स्टेटमेंटमध्ये वॉज नाही, आपण तिथे वेअर घेतो. इम्प्रॉबेबल कंडिशन टाईप टूमध्ये ह्या प्रकारचं स्टेटमेंट येतं, त्यामुळं इथे करेक्ट आन्सर आहे इफ आय वेअर राहुल, आय वुड बाय न्यू बॅटरी. नेक्स्ट क्वेश्चन, विथ विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स डज द प्रिफिक्स मिस मॅच करेक्टली. मिस आपण हा प्रिफिक्स कोणत्या शब्दासोबत लावू शकतो. मिस सेन्स, आपण मिस सेन्स कधी वापरतो का, नाही. म्हणजे हे गेलं प्रॅक्टिस, मिस प्रॅक्टिस. मिस प्रॅक्टिस आपण कधी वापरतो का, त्याने मिस प्रॅक्टिस केली. मिस बिलीफ वापरतो आपण, मिस प्रॅक्टिस वगैरे कधी वापरतो का, नाही. त्यामुळं हे पण नाही, म्हणजे बी पण गेलं. मिस मॅनेज, मिस मॅनेजमेंट आपल्याकडे शब्द आहे, त्यामुळं सी तर आहेच. मग आता दोन्हीपैकी एकच आन्सर आहे, सी किंवा डी. तर फीड, फीड म्हणजे भरवणे, मिस फीड. तर आपल्याला इथे कन्फ्युजन होऊ शकतं की फीडला मिस लागतं की नाही, कारण आपण हा रोजच्या वापरात हा शब्द नाही आहे आपल्या. पण याचं उत्तर आहे सी आणि डी. नेक्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स विथ द मोस्ट ॲप्रोप्रिएट अमॉंग द गिवन ऑप्शन्स. द डूअर डॅश नीड्स टू बी रिप्लेस्ड, द डॅश ऑन द रोड वॉज हेवी. तिथे जाम्प आणि जाम, जाम्प आणि जाम, जाम आणि जाम, जाम आणि जाम. तर आपल्याला इथे काय यूज करायचं आहे हे आपण पाहायला हवं. तर जिथं डूअर आणि इथे आपण पाहत आहोत की डॅश आहे, म्हणजेच की डूअरला कनेक्टेड वर्ड आहे. आपण इथे जाम वर्ड घेतो, जाम वर्ड म्हणजे आपण असं म्हणू शकतो की चौकट. तर डूअर जाम नीड्स टू बी रिप्लेस्ड, आणि द जाम ऑन द रोड वॉज हेवी. इथे जे एम जाम, आपण म्हणतो ना ट्रॅफिक जाम, खूप ट्रॅफिक जाम आहे, रोडवर खूप जाम आहे, रोड जाम झाला. तर त्यामुळं याचा आन्सर आहे ऑप्शन टू. नेक्स्ट, सिलेक्ट द ऑड वन फ्रॉम द फॉलोइंग. आता यासाठी आपल्याला नाउन, ॲडजेक्टिव्स, ॲडवर्ब हे शब्द माहीत पाहिजे. तर त्यावर जर व्हिडिओ बनवायचा असेल तर प्लीज कमेंट करा. होम, आता घर, घर हे काय, नाम. होमली, होमली काय, ॲडजेक्टिव, विशेषण आहे. तसंच नोज काय, नाम. नेझल काय, विशेषण आहे. कॅट काय, नाम आहे. फिलाईन काय, विशेषण. बॉय काय, नाम. बॉइश, बॉइश, विशेषण. इयर, नाम. ऑरल, विशेषण. रेन, नाम. रेनी, विशेषण. फ्रूट, नाम. फ्रुटी, विशेषण. इथे म्युझिक आणि म्युझिकॅलिटी दोन्हीसुद्धा नाउनच आहेत, त्यामुळं ऑप्शन नंबर फोर ऑड वन आउट. द वर्ड डेलिजंट इज अँटॉनिमस विथ. डेलिजंटचा अर्थच आहे हार्डवर्किंग. आता अँटॉनिमस म्हणजे अपोजिट मिनिंगमध्ये कोणता आहे. हार्डवर्किंगच्या अपोजिट मिनिंगमध्ये काय येतं, लेझी येतं. इथे आपलं मग ऑप्शन नंबर तीन हे आपलं उत्तर आहे. नेक्स्ट, रत्नागिरी इज 120 किलोमीटर फ्रॉम हेअर. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट कुड बी द करेक्ट डब्ल्यू एच क्वेश्चन फॉर द अबोव सेंटेन्स. आपल्याला डब्ल्यू एच क्वेश्चन विचारलेला आहे, तर अंडरलाईन वर्डचा क्वेश्चन बनवायचा की अंडरलाईन वर्ड उत्तर आलं पाहिजे. 120 किलोमीटर फ्रॉम हेअर, तर हाऊ फार इज रत्नागिरी फ्रॉम हेअर, हाऊ लाँग इज रत्नागिरी फ्रॉम हेअर, हाऊ मच लाँग इज रत्नागिरी फ्रॉम हेअर, नन ऑफ द अबोव. तर आपण पहिले बघूया, हाऊ मच लाँग इज रत्नागिरी फ्रॉम हेअर, हाऊ मच लाँग, मच अनकाउंटेबल आपण
डिस्टन्ससाठी वापरतो? नाही, डिस्टन्स आपल्याला माहीत असतं. हाऊ लाँग इज रत्नागिरी फ्रॉम हिअर? लांबीसाठी डिस्टन्ससाठी आपण वापरतो, डिस्टन्ससाठी आपण लांबी वापरतो? नाही, त्यामुळं हे पण नाही. आपण हे हाईटसाठी लाँग वगैरे वापरतो, त्यामुळं हे पण नाही. हाऊ फार इज रत्नागिरी फ्रॉम हिअर? हां, आपण जेव्हा डिस्टन्स विचारायचं असतो तेव्हा आपण फार हे वापरतो, त्यामुळं ऑप्शन नंबर एक हे बरोबर आन्सर आहे. नेक्स्ट, विच मूड इज यूज्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स? आता मूड तुम्हाला मी सांगितलं होतं, मूड यावर दोन क्वेश्चन डेफिनेटली असतात, म्हणजे असतात राज्यसेवा मेन्समध्ये, एस टी आय एस ओ मेन्समध्ये, फॉरेस्टच्या प्रिलिम्समध्ये. त्यामुळं खूप महत्त्वाचं आहे, यावर एक सेपरेट व्हिडिओ मी बनवतो, प्लीज मला तसं कमेंट करा बनवण्यासाठी. विच मूड इज यूज्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स? आता इथे कोणता मूड यूज? गो देअर, तिथे जा. तर इथे काय केलेलं आहे, इंडिकेशन आहे का, इंडिकेट करत आहे का तो, सब्जंक्टिव आहे का? तर इथे इम्परेटिव, तर तो आज्ञा करत आहे. तर इम्परेटिवमध्ये आपल्याला प्रार्थना, विनंती, फॉर एक्झाम्पल हेल्प मी, हॅव मर्सी अपॉन अस, आपण जेव्हा अशी प्रार्थना करतो देवाला, हॅव मर्सी अपॉन अस, माझ्यावर जरा दया दाखव, तेव्हा ते इम्परेटिवमध्ये येतं. पुन्हा अजून प्रोत्साहन, जेव्हा प्रोत्साहनपर काही आपण कोणाला एन्करेज करण्याचा प्रयत्न करतो तेव्हासुद्धा आहे इम्परेटिवमध्ये येतं, जसं की बी चिअरफुल, डू इट क्विकली, आणि शेवटचं कमांड, कमांड देतो आपण जिथं, जसं इथं दिलेली आहे गो देअर, तर ते इम्परेटिवमध्ये येतं. नेक्स्ट, मॅच द फॉलोइंग, दिस इज व्हॉट आय मीन, गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देम सेल्फ्स, वेअर देअर इज लाईफ देअर इज होप, शी मस्ट वीप ऑर शी विल डाय. आता इथे आपल्याला क्लॉजेस ओळखायचे आहेत. आता क्लॉजेसचं बेसिक्स आपल्याला माहीत पाहिजे हा क्वेश्चन सोडवण्यासाठी. तुम्ही मला कमेंट करा, मी क्लॉजेसवर व्हिडिओ जरूर टाकील. तर यामध्ये आपण पाहूया की इलिमिनेशननी हा क्वेश्चन कसा सोडवता येईल. तर मेन क्लॉज, मेन क्लॉज म्हणजे काय असतं? तर ते स्टेटमेंट इंडिपेंडंट असतं, म्हणजे त्याला काही क्लॉजेसची वगैरे गरज नसते, कोऑर्डिनेट क्लॉजेस वगैरे त्याला काही लागत नाहीत. तर मग आता इथे मेन क्लॉज कशामध्ये आहे? दिस इज व्हॉट आय मीन. आता अंडरलाईन पार्ट, व्हॉट आय मीन, व्हॉट आय मीन हा इंडिपेंडंट सेंटेन्स होऊ शकतं का? नाही. तर मग मेन क्लॉज हा सांगता येत नाही. गॉड हेल्प दोज हू हेल्प देमसेल्स, आता हू हेल्प देमसेल्स, नुसतं हू हेल्प देमसेल्स आपण जर म्हणत आपल्याला काही मीनिंग कळतो का? नाही. मग हे सुद्धा मेन क्लॉज नाही आहे. व्हेन देअर इज लाईफ देअर इज होप, आता अंडरलाईन पार्ट, व्हेन देअर इज लाईफ असं जेव्हा म्हणतो तेव्हा पूर्ण होतो का सेंटेन्स? नाही. मग हे सुद्धा नाही. मग काय? शी मस्ट वीप, शी मस्ट वीप. आता हे सेंटेन्स पूर्ण आहे की नाही याला कशाची गरज नाही. शी मस्ट वीप ऑर शी विल डाय, तिने रडले पाहिजे किंवा तिने रडले पाहिजे किंवा तिने मरण पत्करले पाहिजे. तर मग हे मेन क्लॉज. तर डीचं एक आहे, तर डीचं एक म्हणल्यावर तुमच्याकडे दोनच ऑप्शन्स राहिलेले आहेत डीचं एक म्हणल्यावर. तर मग आता काय करायचं? एचं पाहायचं किंवा तीन आहे का दोन आहे, दोन आहे का तीन आहे. तर एमध्ये काय? धिस इज व्हॉट आय मीन. आता दोन म्हणजे काय? नाउन क्लॉज आहे. तीन म्हणजे काय? ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. आता नाउन क्लॉज असण्यासाठी आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉज असण्यासाठी, ॲडजेक्टिव्ह क्लॉज असण्यासाठी नाउन पाहिजे. तर क्लॉजच्या अगोदर कुठे नाउन दिसते का? धिस आहे का नाउन? नाही. इज आहे का नाउन? नाही. तर मग हे नाउन क्लॉज, आता हे ॲडजेक्टिव्ह क्लॉज होऊ शकतो का जर नाउन क्लॉज नसेल तर? म्हणजे नाउन नसेल यामध्ये तर ॲडजेक्टिव्ह क्लॉज होऊ शकतो का? नाही. तर मग हा कोणता क्लॉज आहे? नाउन क्लॉज. म्हणजे काय? एचं दोन आहे. तर मग ऑप्शन नंबर तीन हे आन्सर आहे. तर आपण दुसरं पाहूया, गॉड हेल्प दोज हू हेल्प देमसेल्स. आता दोज, दोज प्रोनाऊन आहे. दोजच्या जागी जर आपल्याला काय टाकायचं असेल तर काय व्यक्ती येतील किंवा काही गोष्टी येतील जे नाउनच असतील. तर मग नाउन आलेलं आहे, नाउन आलेलं आहे आणि नाउन, नाउनला हू आलेलं आहे. मग मी सांगितलं होतं तुम्हाला, नाउन जर सेंटेन्समध्ये असेल तर आपण तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज घेतो. तर मग बीचं तीन. सी स्टेटमेंट पाहूया, व्हेन देअर इज अ लाईफ देअर इज होप, सॉरी व्हेअर देअर इज अ लाईफ देअर इज होप. आता व्हेअर, व्हेअर वगैरे काही असे शब्द आहेत जे असेल तर आपण ते ॲडवर्ब क्लॉज मानतो. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ व्हर्ब ऑफ पोझिशन.
आता कोणतं क्रियापद असं आहे की जे पोझिशन दाखवत नाही आपल्याला, तर लाय, लाय पोझिशन दाखवते का? हां दाखवते. ही लाईज देअर. लिव, लिव दाखवते? हां. अमर इज लिविंग इन परभणी. पोझिशन दाखवते कुठे राहतो. रिमेन, रिमेन हे कॉन्स्टंट वर्ब आहे जे की पोझिशन दाखवते. ग्लाइड, ग्लाइड जर पाहायचं आपण आपल्याला माहिती आहे पॅराग्लायडिंग, पॅराग्लायडिंग एका जागेवर असतं का? नाही. मग ग्लाइड करत असतो म्हणजे वर जात असतो. ग्लाइड हे काय पोझिशन दाखवते का? नाही. तर मग ह्याला आपण म्हणतो तो हे स्थित्यंतर दाखवतं, पोझिशन दाखवत नाही. तर मग याचं आन्सर आहे आपल्याला ग्लाइड. फिल इन द ब्लँक स्पेस विथ द मोस्ट सुटेबल अमॉंग द गिवन ऑप्शन्स. द मॅटर कुड इझिली हॅव बीन रिझॉल्व्ड बट नीदर हिज फ्रेंड्स नॉर ही डॅश रेडी फॉर एनी कॉम्प्रोमाइज. तर मी तुम्हाला सांगितलं होतं एव्हरी, एव्हरीबडी, नीदर, इदर, जेव्हा हे वर्ड असतील तेव्हा आपलं वर्ब जे असतं ते असतं नेहमी सिंग्युलर. तर मग आता सिंग्युलर वर्ब कोणकोणते ते इज आणि वॉज, आर आणि वेअर प्लुरल असल्यामुळं हे गेले. तर मग आता इज येईल का वॉज येईल? द मॅटर कुड इझिली हॅव बीन रिझॉल्व्ड, ते मॅटर खूप सहजरित्या सॉल्व झालं असतं. बट नायदर हिज फ्रेंड्स नॉर ही रेडी फॉर एनी कॉम्प्रोमाइज. तर सॉल्व झालं असतं म्हणजे कशाबद्दल बोलते आपल्याला की पास्टमध्ये बोलते, सॉल्व झालं असतं, त्यामुळे इथे काय वॉज इज नाही येणार. नेक्स्ट, चूज द ऑप्शन दॅट रिस्पेक्टिवली गिव्ज द निअरेस्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड्स. द ही वॉन्ट्स टू फॉइल आर प्लॅन्स. शी इज द परफेक्ट फॉइल ऑफ हर हजबंड. आता इथे फॉइल, फॉइलचा मिनिंग काय होतं? ही वॉन्ट्स टू फॉइल आर प्लॅन्स. आता इथे तर इथे आपण फर्स्ट ऑप्शन बघूया. ही वॉन्ट्स टू फॉइल आर प्लॅन्स सपोर्ट. आता फॉइल म्हणजे आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह मिनिंग आहे, तो सपोर्ट होऊ शकते का? नाही. ही वॉन्ट टू एक्झॅमिन आर प्लॅन्स. फॉइल निगेटिव्ह वर्ड, एक्झॅमिन होऊ शकते का? नाही. मग आपल्याला दोन किंवा तीन पाहायचं आहे. तिसरं पाहूया. ही वॉन्ट्स टू फॉइल आर प्लॅन्स. ही वॉन्ट्स टू डिस्ट्रॉय आर प्लॅन्स. हां, हे बरोबर होऊ शकतं. मग शी इज द परफेक्ट फॉइल ऑफ हर हजबंड. कवर, शी इज द परफेक्ट कवर ऑफ हर हजबंड होऊ शकतं का? नाही. मग हे पण नाही. म्हणजे उत्तर काय? ही वॉन्ट्स टू फॉइल आर प्लॅन्स, फ्रस्ट्रेट आर प्लॅन्स, शी इज द परफेक्ट फॉइल ऑफ हर हजबंड. फॉइल कॉन्ट्रास्ट म्हणजेच की ती तिच्या पतीच्या एकदम विरुद्ध आहे. नेक्स्ट, आयडेंटिफाय अँड राईट डाऊन